बगूरच्या स्वातंत्र्यवीर वीरा सावरकर जन्मस्थान स्मारकापासून गौरव यात्रेला प्रारंभ झाला। या प्रसंगी शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, पदाधिकारी राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी, योगेश म्हस्के, लकी डोकने, मंगेश करंजकर उपस्थित होते। स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आल्यानंतर प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, केशव उपाध्य, संघटन सरचिटणीस सुनील बादशाह, विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ शेटे, युवा मोर्चाचे महामंत्री योगेश महेंद्र, अंकित संचेती आदींनी सावरकर स्मारकात जाऊन पूजन केलं। त्यानंतर गौरव यात्रेला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गावरून गौरव यात्रा निघाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। त्यानंतर गौरव यात्रा सिन्नर आणि इगतपुरी तालुक्याकडे मार्गस्थ झाली। राहुल गांधींना संघर्षातला च पण माहिती नाही। आईशारामात ज्यांनी आयुष्य सगळं काढलं ते राहुल गांधी आज सावरकरांवरती अत्यंत वाईट भाषेत टीका करतात, त्या सावरकरांवरती की ज्या सावरकरांचं अख्खा आयुष्य संघर्ष देशासाठी सर्वस्व त्यांनी वाहिलं अशा स्वातंत्र्य सावरकरांवरती ज्या पद्धतीची गलिच्छ टीका करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला, आज सावरकरांचे विचार हे पुन्हा एकदा घराघरापर्यंत नेण्याचं काम या सावरकर यात्रेतनं आम्ही करतो आहोत। सावरकरांचा कितीही तुम्ही टीका केलीत तरी सावरकरांचं जे असं म्हटलं जातं की कितीही ज्वाळा उलटी करायचा प्रयत्न केला तरी ती वर उफाळून येते, तसं सावरकरांच्या विचारांना तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलात, त्यांच्यावरती अत्यंत वाईट भाषेत टीका केलीत, पण सावरकरांचे विचार या राष्ट्राचे विचार होते, राष्ट्राला पुढे नेणारे विचार होते, त्या विचार कधीही दबणार नाहीत, ते दुप्पट वेगाने वर येतील, त्यामुळं तेच सांगण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं सरकार जे आहे ते स्वातंत्र्य सावरकर यात्रा करतंय। आज इथे पण ती यात्रा आहे आणि आम्हाला स्वतःला आज या ठिकाणी आल्यानंतर खूपच रोमांचित झालं। जो स्वातंत्र्य सावरकर नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, ते ज्या वास्तूत होते त्या वास्तूमध्ये आम्ही सगळे फिरलो। आमच्या आयुष्यातला हा एक स्मरणीय दिवस असं अचिवस वर्णन करावं की तुम्ही आता वीर सावरकरांचा अपमान जर या ठिकाणी करण्याचं धाडस केलं तर महाराष्ट्रातली जनता राहुल गांधी आणि त्यांचा पिलावळांना या ठिकाणी फिरू देणार नाही। वीर सावरकर त्याग समर्पण देशभक्तीचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आहे। त्यांनी केलेला त्याग संपूर्ण देशाभर या ठिकाणी आहे। जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढत असताना त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराचं स्वतःचं या ठिकाणी प्रचंड नुकसान करून घेतलं। इतकंच नव्हे तर इंग्रजी जुलमी सत्तेच्या विरोधात त्यांनी भारतीय नागरिकांना एकत्र केलं, देशभक्ती निर्माण केली, हे करत असताना इंग्रजांनी त्यांना अटक केली, काळ्या पाण्याची अतिशय जाचक अशा प्रकारची शिक्षा सुनावली। त्यावेळेस ते तुरुंगात असताना त्यांना अतिशय बैलाप्रमाणे तेलाचा घाणीला त्या ठिकाणी जुंपलं जात होतं, त्यांना छळ केलं जात होतं, शिळ्या भाकरी शिळं अन्न त्यांना दिलं जात होतं आणि अशा प्रकारे वीर सावरकरांना जेव्हा अटक झाली त्यावेळेस त्यांचं घर संपत्ती जप्त करण्यात आली। इतकंच नव्हे तर त्यांचा चष्मासुद्धा जुलमी इंग्रजी सत्तेनं जप्त केला। अशा प्रकारच्या थोर स्वातंत्र्यवीराचा काँग्रेसकडनं सातत्यानं अपमान केला जातो, माफी वीर म्हणून त्याची या ठिकाणी भर्सना केली जाते। मी राहुल गांधींना या ठिकाणी सांगू इच्छितो की यापुढे जर आपण वीर सावरकरांचा अपमान केला तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला फिरकू देणार नाही।
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या संपूर्ण सावरकर कुटुंबाने आपली आहुती दिली, त्याग केला, त्या सावरकर बंधूंचा संपूर्ण सावरकर कुटुंबांचा इतिहास माझा सल्ला आहे राहुल गांधींना, समग्र सावरकर त्यांनी वाचावा, त्यांचं प्रबोधन होईल आणि सावरकर काय चीज आहे, स्वातंत्र्य लक्ष्मीच्या आराधनेकरता काय हलाहल सावरकरांनी प्राशन केलं याची कल्पना नसणाऱ्या या मूर्ख माणसाला काय सावरकर आहेत ते समजून सांगण्यासाठी ही यात्रा आहे. लोकांच्या आग्रहापोटी ही यात्रा आहे, कारण लोकांच्या मनामध्ये असंतोष होता महाराष्ट्राच्या की अशा पद्धतीने सावरकरांचा अवमान एक माणूस करतो, त्याला लोकच उत्तर देतील. मात्र या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना नाशिकच्या 3 विधानसभा मतदारसंघातनं मानवंदना करत ही यात्रा अखंड महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. सर्वांनी यात्रेचं स्वागत करावं. सावरकर प्रेमींच्यासाठी ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट असेल. आपण सगळ्यांनी लाखोंच्या संख्येनं यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यात आणि देशात वातावरण गढूळ करण्याचं काम राहुल गांधी नामक काँग्रेसचा जो नेता आहे त्याने सुरू केलेलं आहे आणि सावरकरांवर आरोप करतायत. आणि खरं तर राहुल गांधी पप्पू म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि खरोखर बुद्धीचा भाग नसलेला हा राहुल गांधी स्वातंत्र्यवीर क्रांतीसूर्य सावरकरांवर टीकाटिप्पणी करणं, आरोप करणं, आक्षेप करणं आणि वाचाळपणे बोलणं यासाठी मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो. राहुल गांधीला माहिती आहे की भगवा वादळ भारतामध्ये आता सुरू झालेलं आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, योगीजींच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या भक्कम अशा विकासाच्या झंझावातामुळे त्यांना माहिती आहे की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा जो आमचा क्रांतीसूर्य आहे त्यांच्यावर आरोप करण्याचं काम या राहुल गांधीने केलेलं आहे आणि आपण त्याचा परिपाक बघितलेलं आहे की त्याला आता लोकसभेमधून सुद्धा बरखास्त करण्यात आलेले. खरं तर आपण बघितलेलं आहे की काँग्रेसची ही वाताहत फक्त वैचारिक पातळी नसल्यामुळे झालेली आहे. या प्रसंगी सिन्नर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, अमृता पवार, प्रीतम आडाव, सुजाता जोशी, सचिन ठाकरे, बाबराव मोजाड, प्रसाद आडके, तानाजी भोर, प्रताप गायकवाड, मृत्युंजय कापसे, मधुसूदन गायकवाड, शरद कासार, शेखर कस्तुरे, विशाल शिरसाट सहभागी झाले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात ही गौरवयात्रा निघाली. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.